नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, सकाळचे वाजलेले आहेत, 5:15 वाजलेले आहेत. भरपूर जणी म्हणतात की पापड उद्योग करायचा आहे आणि तो पण मोठ्या प्रमाणात करायचा आहे आम्हाला. तर पापड उद्योग करणं काही सोपं काम नाही आहे. तर बघा, आम्ही 5:15 उठून दोघंजणी चक्कीवर आम्ही दळण दळत होतो. जसं की आपलं नांगली पीठ, ज्वारी पीठ असं आमचं रोजचं रुटीन आहे. तर बघा, इकडे मी तुम्हाला दाखवते आता. तर मी इकडे तांदूळ दळते सकाळी उठून. तर मी सकाळी 3 वाजता उठलेली होती आणि माझ्यानंतर दिनेशचे पप्पा ते उठले, मग त्यांनी ती रेकॉर्डिंग वगैरे केली. तर दिवसाचं पण कामं जास्त आणि रात्रीचंसुद्धा काम असतं. तर सकाळी 3 वाजल्यापासून उठलेली मी, तर तसं काम करते मी. तर इकडे मी तांदूळ दळत होती. तर भरपूर महिला फोनवर मला विचारतात की ताई, आम्हाला पण पापड उद्योग करायचं आहे, आम्ही सक्सेस होऊ का या पापड उद्योगमध्ये. तर सक्सेस व्हाल तुम्ही, पण त्याचं कारण आहे की आपण जिद्द चिकाटी जर पकडली तरच तो सक्सेस होतो पापड उद्योग. तर माझं रोजचं रुटीन असतं सकाळी 3 वाजता उठायचं. 3 वाजून सर जे पीठ आपल्याकडे तयार आहे ते पीठ तयार करायचं आणि नंतर दिवसभरामध्ये आपण त्याचे पापड तयार करायचे. तर बघा, मी इकडे तांदळाचं पीठ तयार केलेलं आहे आणि भरपूर थंडी होती. तर बघा, इकडे बाहेरचं तुम्हाला मी वातावरण दाखवते, बघू शकता तुम्ही. आणि आम्ही जंगलात राहतो, सकाळी 3 वाजल्यापासून आमचं काम सुरू होऊन जातं. बाहेर बघू शकता तुम्ही किती अंधार आहे. 5:15 झालेले तरी भरपूर अंधार आहे. तर हे आहे आपलं फार्म हाऊसवरचं दृश्य सकाळचं. तर बघा, मी पीठ तयार करून मी इकडे चुलीवर पाणी वगैरे ठेवलेलं आहे, पीठ शिजायला ठेवलेलं आहे मी. आणि आता इकडे पीठ शिजते तोपर्यंत मी इकडे स्वयंपाक करते. तर इकडे मी पोळ्या वगैरे करते, म्हणजे आपलं इकडे पण स्वयंपाक पण होतो आहे आणि तिकडे पीठ पण शिजते. एका तासामध्ये आपल्या दोघी कामं होत आहेत. जिद्द चिकाटी अशीच करावी लागते. तर भरपूर महिला मला विचारतात की ताई, तुम्ही एवढं पापड पण बनवतात, घरात पण तुमचं स्वयंपाक पण करतात. तर त्याचं कारण असं की आम्हाला रोज सकाळी 3:00 उठावं लागतं. आता बघा, माझा स्वयंपाक झाला आणि मी परत इकडे आता मशीनने घेरते, इकडे तांदळाचं पीठ घेरते. तर रोजचं माझं अशा प्रकारचं रुटीन आहे सकाळी 3 वाजल्यापासून. तर बघा, पीठ वगैरे तयार झालेलं आहे ना. आता मी आणि इकडे दिनेश आम्ही दोघंजणी पापड तयार करत आहोत, तांदळाचा पापड. तर आपल्याला जर मोठा बिझनेस करायचा आहे किंवा मोठा उद्योग करायचा आहे तर त्याला चिकाटी करावी लागते, धरावी लागते. तर आमचं पण असं रोजचं नियोजन आहे. आणि आमच्या पापड उद्योगामध्ये आमच्या दिनेशचं पण खूप सहकार्य आहे, अनमोल सहकार्य आहे त्याचं. तो सुद्धा लक्ष देतो पूर्ण. तर पूर्ण आता आम्ही अशा प्रकारे पापड तयार करून घेतो. तर बघा, मी इकडे आता रॅकवरती पापड टाकते आता सुकवायला. आणि समोर आहे आपलं फार्म हाऊस. किती छान असं दृश्य आहे, निसर्गरम्य वातावरण आहे मस्त. तर आजचा मी छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू.